मारेगांव बाजार समिति के चुनाव के परिणाम घोषित होते ही महाविकास आघाड़ी के कार्यकर्ताओं ने पटाखों के साथ जल्लोश मनाया। इस जीत के बारे में विस्तृत जानकारी दे रहे हैं हमारे संवाददाता दिलदार शेख। मारेगांव बाजार समिति के चुनाव के नतीजों में फिर एक बार महाविकास आघाड़ी ने अपना परचम लहराया। कांग्रेस एवं उद्धव ठाकरे गुट के गठबंधन ने 18 सीटों में से 17 सीटों पर विजय प्राप्त की। वहीं भाजपा को एक सीट लेकर संतुष्ट रहना पड़ा। 1984 से मारेगांव बाजार समिति कांग्रेस के कब्जे में थी, मगर इस बार भाजपा ने उनके सामने कड़ी चुनौती खड़ी की थी। कांग्रेस के कुछ नाराज पदाधिकारी भाजपा के खेमे में जाने से ये चुनाव कांटे की टक्कर का माना जा रहा था। वहीं दो दिन पूर्व वनी में भाजपा ने बाजार समिति पर कब्जा किया था, जिसके कारण सभी की निगाहें चुनाव के परिणाम की ओर लगी थी, लेकिन अंत में जीत कांग्रेस की हुई। महाविकास आघाड़ी के कार्यकर्ताओं ने जीत के बाद पटाखे जलाकर जल्लोष किया। आज शेतकरी एकता फेरीचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सर्व मतदारांनी ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, सोसायटीचे सरपंच सदस्य आणि ग्रामपंचायतचे अध्यक्ष ग्रामपंचायतचे सरपंच यांनी सर्वांनी आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो। तसेच आमचे नेते खासदार साहेब साहेब आणि आमचे नेते ठाकरे काकाजी आणि अरुणाताई खंडाळकर यांनी अथक परिश्रम घेऊन सर्वांना निवडून आणलं, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे आभार मानतो। सहकारी केलं त्या सर्व मतदारांचे, त्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आम्ही संचालक मंडळ आभारी आहे आणि या सर्वांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि महाविकास आघाडी शेतकरी एकता पॅनलच्या उमेदवारांच्या निवडणुकीत विजय झाला। हा विजय सर्व शेतकऱ्यांचा विजय आहे। सर्वसामान्य आमच्या विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा त्यांचे सर्व संचालक सरपंच उपसरपंच तथा सदस्य त्याचप्रमाणे व्यापारी मतदारसंघातील सर्व व्यापारी मतदार तथा हमाल मतदारसंघातील सर्व हमाल मतदार यांनी सर्वांनी आमच्या या आघाडीवर आघाडीच्या पॅनल शेतकरी एकता पॅनलवर विश्वास दाखवला आणि अतिशय योग्य अशा उमेदवारांना या सर्व मतदारांनी विजय केलं, त्याबद्दल मी सर्व मतदारांचे हार्दिक आभार मानतो आणि या सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतो। 5 वर्षाचा मारेगाव से दिलदार शेख रिपोर्ट।